महाराष्ट्र राज्य विक्रीय व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आज राज्यभरात 25,000 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संपवर आहेत. 5 सूत्री मागण्या घेऊन आम्ही हा संप करत आहोत. आमची प्रमुख मागणी आहे 8 तासाचं काम. इतर सर्व क्षेत्रात 8 तासाचं काम आहे पण आमच्याकडे नाही आहे. आघाडी सरकारने आम्हाला 8 तासाचं काम माझा अध्यादेश काढला होता पण तो चुकीचा होता. पण युती सरकारने गेल्या 3 वर्षाच्या काळात अनेक वेळेला मागण्या करून, शिष्टमंडळ भेटून, अनेक वेळेला संप करून, निदर्शने करूनसुद्धा या कामाचा अध्यादेश, सुधारित अध्यादेश काढला नाही. आमची ही प्रमुख मागणी आहे की इतर क्षेत्राप्रमाणे 8 तासाचं काम मिळावं किंवा इतर क्षेत्रात जसं मिळतं तसं ओव्हरटाईम तरी मिळावं. कोणतीही मागणी जी मान्य होत नाही आहे. 20,000 रुपये किमान वेतन, 5% HRA हेही मिळावा कारण आम्ही हायली स्किल लेबर आहोत. आम्ही आमच्या डोक्याने काम करतो, क्लेरिकल जॉब करतो आणि मेहनतसुद्धा करतो. त्यामुळे आम्हाला हायली स्किल लेबर हा 1993 गणला गेलेला आहे. त्यामुळे हायली स्किल लेबर म्हणून 20,000 रुपये किमान वेतन मिळावं ती दुसरी मागणी आहे. सेल्स प्रमोशन ॲक्ट, ज्याला की कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस म्हणतात, की ज्याच्यामध्ये कामाचे स्वरूप ठरवायचं असतं, ते ॲक्ट त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी ही आमची आणखीन एक मागणी आहे. याशिवाय प्रॉव्हिडंट फंड, ESI, बोनस हे जे कायद्याने मंजूर झालेलं आहे त्या सर्व कंपन्यांनी काटेकोरपणाने द्यावं. याशिवाय इतर ज्या मागण्या आहेत त्याप्रमाणे त्रिपक्षीय सदस्य समिती गठीत करावी की जेणेकरून नेहमी त्यांच्या बैठका होतील आणि जे समस्या असतील त्याचं म्हणजे चर्चा होऊन निराकरण होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, सध्याला केंद्र आणि राज्य सरकारने, आजच्या केंद्र आणि राज्य सरकारने कामगार कायद्यात जे बदल करायचं ठरवलेलं आहे, जे की गेली 40 वर्ष चालू असताना अचानक त्यांना बदल करावं असं वाटतंय, ते बदल जाचक आहेत, त्या बदलाला आमचा विरोध आहे. तर या सर्व मागण्यासाठी राज्यभरातले 25,000 मेडिकल पंडित आज संपावर आहेत आणि लातूरातसुद्धा जवळपास 250 ते 300 MR इथं हजर आहेत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि जवळपास 400 लोक जे आहेत ते सर्व आज संपणार आहेत. धन्यवाद.